नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडिया पोस्ट म्हणजेच भारतीय डाक विभागातर्फे पोस्टमन आणि मेलगार्ड या पदांसाठी जी भरती घेण्यात आलेली होती त्या भरती संदर्भात अनेक विद्यार्थ्यांच्या मनात असंख्य असे प्रश्न आहेत। म्हणजेच मास्क घालून गेलं नाही तर, किंवा जो फोटो मी अपलोड केला होता तो फोटो आता माझ्याकडे नाही, मग ऍडमिट कार्डवर लावला नाही तर, किंवा मग मी ओरिजिनल आय डी कार्ड घेऊन गेलो नाही तर, किंवा असंच आय डी कार्ड पाहिजे का ज्याच्यावर डेट ऑफ बर्थ आहे, म्हणजेच काय। तर हे खूप बारीक सारीक प्रश्न आहे, अतिशय क्षुल्लक प्रश्न आहेत। पण याच प्रश्नांमुळे जर तुम्हाला सेंटरवरनं परत यायला लागलं तर म्हणजे अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि ती तुमच्यासोबत घडू नये म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवतो आहे। यामध्ये मी तुमचे सगळे डाऊट जे काय ते सॉल्व्ह करणार आहे, ठीक आहे। तत्पूर्वी अजून एक्झामला भरपूर टाइम आहे, पोस्टमनचे एक्झाम्स अजून चालू झालेले नाही आहे, तर तरी तुम्हाला या परीक्षेचे जे प्रश्नसंच आहे किंवा त्याची जी टेस्ट सिरीज देऊन बघायची असेल तर परीक्षा या ॲप्लिकेशनवर, परीक्षा द सक्सेस ॲप हे एक ॲप्लिकेशन आहे जे तुम्हाला नवनवीन प्रश्न जे की एक्झाममध्ये विचारले जातात आणि त्या पॅटर्न रिलेटेड प्रश्न तुम्हाला या ॲपमध्ये मिळतात आणि यांची टेस्ट सिरीज तुम्ही विकत घेऊ शकता। आणि महत्त्वाची बाब म्हणजे इथे तुम्हाला जर तुम्ही माझा कोड वापरला म्हणजे श्रीकांत 40 असा कोड जो तुमच्या स्क्रीनवरती मी लिहिलेला आहे तो जर वापरला तर तुम्हाला 40% तिकडे डिस्काउंट म्हणजे ऑफसुद्धा मिळणार आहे, ठीक आहे। तर इथनं तुम्ही ती परचेस करू शकता, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो ॲप्लिकेशनची, ठीक आहे। चला तर मी आता इन्स्ट्रक्शन्सकडे वळूयात, मग तुम्हाला जे मी आत्तापर्यंत बोलत होतो ते बघा। कॅन्डिडेट शूड चेक दर ॲडमिट कार्ड फॉर द इन्फॉर्मेशन फर्निश देअर अँड इन केस ऑफ एनी डिस्क्रिपन्सी इट शूड बी रिपोर्टेड ॲटलीस्ट 2 days बिफोर द डेट ऑफ एक्झाम टू द हेल्प डेस्क ईमेल आय डी। म्हणजेच काय, जर तुमच्या ॲडमिट कार्ड डाउनलोड करताना तुम्हाला काही अडचणी येतात किंवा काही डिस्क्रिपन्सी आढळली किंवा काही प्रॉब्लेम्स आहेत जे काही ॲडमिट कार्ड रिलेटेड, तर त्यासाठी इथे एक मेल आय डी दिलेलं आहे। बघा मी तुम्हाला हा मेल आय डी इकडे काय करतो हायलाईट करून देतो, ठीक आहे। तर या मेल आय डीवरती तुम्ही काय करू शकता, तुमचे सगळे जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही शेअर करू शकता, ठीक आहे। कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू रिपोर्ट ॲट द एक्झामिनेशन सेंटर ॲज पर टायमिंग्स गिवन अबाव। आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला 1.5 तास अगोदर पोहोचायचं आहे एक्झामच्या, हे तुम्ही लक्षात घ्या। म्हणजे तुमची 12:30 जर एक्झाम आहे, कन्सिडर करा की तुमची 12:30 एक्झाम आहे, तर तुम्हाला 11 वाजता सेंटरवरती पोहोचायचं आणि 12 वाजता तुमचं काय होणार आहे, गेट बंद होणार आहे, ठीक आहे। एवढं लक्षात असू द्या, 1.5 तास अगोदर तुम्हाला तिथे पोहोचायचं आहे। मी तर म्हणेल अजून 15 मिनटं लवकर जा, काही हरकत नाही, परत यायची गरज नाही पडली पाहिजे, ठीक आहे। कॅन्डिडेट शॅल हॅव टू अंडरगो द प्रोसेस ऑफ फ्रिस्किंग, म्हणजे तिथली जी काही तुमची चेकिंग वगैरेची जी प्रोसेस आहे ती तिकडे होणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्या थ्रू तुम्हाला जायचं आहे, त्या प्रोसेस थ्रू, त्याचं काही टेन्शन नाही, ठीक आहे। द कॅन्डिडेट मस्ट ब्रिंग प्रिंट आउट ऑफ ॲडमिट कार्ड। आता इथे हे खूप जास्त महत्त्वाचं आहे मित्रांनो, ॲडमिट कार्डची एक प्रिंट तुम्हाला घेऊन जायची आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला कलर साईजचा कलर, पासपोर्ट साईजचा कलर फोटो तिथे लावायचा आहे तुम्हाला। आता बहुतांश विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम आहे की जो फोटो ॲडमिट कार्ड ॲप्लिकेशन करताना तुम्ही अपलोड केलेला त्याच फोटोची कॉपी माझ्याकडे नाही आहे असं म्हणणं आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये मित्रांनो बघा, इथे क्लिअर कट असं लिहिलेलं आहे विच इज मॅन्डेटरी अँड विल बी मॅच्ड विथ द फोटोग्राफ प्रिंटेड ऑन ॲडमिट कार्ड। म्हणजेच काय, तर तुमच्या ॲडमिट कार्डवरती जो फोटो तुम्ही जो ॲप्लिकेशन करताना जो दिला आहे तो तुमच्या ॲडमिट कार्डवरच्या फोटोशी तो काय केला जाईल, मॅच केला जाईल, ठीक आहे। म्हणजे ॲप्लिकेशन भरताना जो तुम्ही फोटो दिलेला आहे आणि इथे ॲडमिट तुम्ही जो घेऊन जात आहे पासपोर्ट साईज कलर फोटो, तो तुमचा तिथे काय होणार आहे, मॅच केलं जाणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांनो, बरेचसे विद्यार्थ्यांनी असे फोटो अपलोड केलेले आहेत जे की आता सध्या त्यांच्याकडे त्याची कॉपी नाही आहे, तर याच्यामध्ये कशा पद्धतीने मॅच केलं जाईल हे तर आपण सांगू शकत नाही। पण आत्तापर्यंत आजवरचा जो माझा एक्सपिरियन्स आहे एक्झाम्स देण्याचा, त्याच्यामध्ये मी असं अनुभवलेलं आहे की सिमिलर फोटो हवा असतो, ठीक आहे। तरी इथे स्पेशली त्यांनी तसं इन्स्ट्रक्शन्समध्ये लिहिलेलं आहे, तर मोस्ट प्रोबेबली जर तुमच्याकडे असेलच तर तोच फोटो घेऊन जा, पण जर नसेल आणि तुमच्याकडे काही पर्याय उपलब्ध नसेल तर फक्त एकच करा, जो फोटो तुमचा आहे त्याच्याशी मॅचिंग फोटो करा। म्हणजेच काय, तर पहिल्या फोटोमध्ये दाढी ठेवलेली, दुसऱ्या फोटोमध्ये दाढी नाही, मग हा मॅचिंग नाही होत, ठीक आहे। तर एवढं तिकडे काय करायचं तुम्हाला लक्षात राहू द्यायचं की जो फोटो तुम्ही अपलोड केला आहे त्याच्याशी मॅचिंग, म्हणजेच तो फोटो ज्या कलरच्या शर्टमध्ये काढलाय तशा सेम पॅटर्नमध्ये काहीतरी असं करून तो ॲटलीस्ट सिमिलर फोटो तिथे घेऊन जा, एवढा काही प्रॉब्लेम नसतो। बट इथे इन्स्ट्रक्शनमध्ये त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केले म्हणून आपलं काळजी घेतलेली बरं। आता पाचवा मुद्दा याच्यामध्ये की एक आयडेंटिफिकेशन कार्ड, म्हणजे एक आयडेंटिटी कार्ड कुठलंही तुम्हाला ओरिजिनल घेऊन जायचे, म्हणजे आधार कार्ड असो, आधार कार्डची ई आधार कार्डची प्रिंटआउट असेल तरी चालेल, वोटर आय डी कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन असो, पॅन कार्ड असो, पासपोर्ट असो, किंवा आय डी कार्ड, कॉलेज युनिव्हर्सिटीचं आय डी कार्डही चालते, पण आपण आधार कार्ड, वोटर आय डी
किंवा ड्रायव्हिंग लायसन किंवा पॅन कार्ड या चारपैकी एक घेऊन जा म्हणजे जे की जास्त योग्य राहील. आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे याच्यावरती डेट ऑफ बर्थ, त्याची तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे ती मेन्शन असली पाहिजे, असंच आय डी कार्ड घेऊन जा. ठीक आहे, ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, जेरॉक्स कॉपी चालणार नाही, तुम्हाला काय करायचं आहे, ओरिजिनल घेऊन जायचं. आता याच्यातले महत्त्वाचे मुद्दे आपण फक्त वाचूयात. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय मित्रांनो, 90 मिनिटांची परीक्षा आहे आणि प्रश्न आहेत 100. आता यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. बघा, क्लिअर कट इथे वरती जे इथे ज्यात हाईट झाले, हां बघा, इथे लिहिलेलं आहे की देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे म्हणजे जितका पेपर तुमचा अटेम्प्ट होतोय तो अटेम्प्ट करा आणि बाकीचे प्रश्न पण सोडू नका, कारण निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तर मग प्रश्न सोडून येण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. ठीक आहे, कॅल्क्युलेटर मोबाईल फोन वगैरे अलाउड नाही आहे. हे सगळे छोटे मोठे इथे खाली खूप सारी लिस्ट दिलेली आहे जे की एवढे इम्पॉर्टंट नाही आहे, पण ते तसलं काही घेऊन जाऊ नका, तुम्हाला चिटिंग करायचीच नाही मुळात त्याच्यामुळे. ठीक आहे, अजून एक मुद्दा याच्यामध्ये मला तुमच्यासमोर नमूद करावं असं वाटतं, इथे 13 नंबरचा एक पॉईंट आहे ज्याच्यामध्ये असं सांगितलं की जर टेक्निकल फेलियरमुळे तुमची एक्झाम जर तिथे हाल झाली किंवा काही प्रॉब्लेममुळे ते एक्झाम नाही चालू झाली किंवा असे काही अडचणी आल्या तुम्हाला तिथे किंवा पहिल्या 7 मिनिटांमध्ये तुमची एक्झामच चालू नाही झाली, तर तुमची एक्झाम काय होणार आहे, रिशेड्यूल तिकडे केलं जाईल. त्यामुळे एवढं काय पॅनिक होऊ नका तिकडे जर एक्झाम रिस्टार्ट होत नसेल तर. ठीक आहे, एवढं लक्षात असू द्या 13 नंबरचा मुद्दा. आता याच्यानंतर कॅन्डिडेट्स विल बी डिसअलाउड टू अपिअर इन एक्झामिनेशन, म्हणजे या केसेसमध्ये कॅन्डिडेट्सला एक्झाममध्ये बसू दिले जाणार नाही, जे की आपण ऑलरेडी डिस्कस केले. रिपोर्टिंग टाईमच्या नंतर आला किंवा प्रिंटेड कॉपी नाही ॲडमिट कार्डची किंवा ओरिजिनल आय डी प्रूफ नाही घेऊन गेले किंवा कलर साईज फोटोग्राफ जो आहे तो ॲडमिट कार्डवरती लावून नेलेला आहे, असे काही मुद्दे ज्याच्यामुळे जर तुम्ही जर ते केलं नाही तर तुम्हाला एक्झाम सेंटरवरून परत पाठवतील घरी, नो एक्झाम. आता COVID-19 संदर्भात काही प्रिकॉशन्स जे की आपल्याला तिथे घ्यायचे आहेत, मास्क तिथे घ्यायचे आपल्याला, घालून जायचे, तिथे भेटणार नाही आहे आपल्याला, घरूनच ते काय करायचं आहे, घालून जायचं एक मास्क. ठीक आहे, तर मास्क कंपल्सरी घेऊन जा, एखादं स्पेअरमध्ये घेऊन जा, कदाचित ते तुटलं फाटलं काय झालं तर त्याच्यामुळे एक स्पेअरमध्ये राहू द्या, जेणेकरून एक्झाम सेंटरवरून परत येण्याची आपल्याला गरज पडणार नाही. पुन्हा थर्मल स्कॅनिंग थ्रू आपण जाणार आहे इकडे, थर्मल स्कॅनिंग होणार आपली गेटवरती, याच्यामध्ये 37.4 डिग्री सेल्सिअस जे की नॉर्मली तेवढं टेम्परेचर माणसाचं नसतं, पण त्याच्यावरती जर तुमचं टेम्परेचर भरलं तर मग तुम्हाला एक्झाम म्हणजे देऊ देणार ते नाही, तिथूनही तुम्हाला एक्झामवरून परत ते सेंटरवरून परत पाठवतील. त्यामुळे काय करायचं आहे, याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही तसं, पण एक्झाम सेंटरवर गेले तिथे तुमची चेकिंग झाली आणि 37.4 डिग्री सेल्सिअसच्या वरती जर तुमचं तापमान भरलं तर तुम्हाला एक्झाममधून ते म्हणजे बसू देणार नाही. पण याच्यामध्ये प्लस पॉईंट असा की तुमची एक्झाम रिशेड्यूल केलं जाईल आणि दुसऱ्या तारखेवरती कुठल्या तरी. ठीक आहे, आता ते रिशेड्युलिंगचं काय ते आपण नंतर बघूयात, पण सध्या एवढं लक्षात असू द्या की तिथे गेल्यानंतर आणि भरल्यानंतरच, म्हणजे असं नाही की तुम्हाला असं वाटतं की आता माझं 40 डिग्री सेल्सिअस आहे आणि मग घरूनच रिशेड्यूल, असं नाही होत. तिथं गेलं, तिथं तुमचं मोजलं, त्याच्यानंतरच. पण तरी मी असं म्हणेल की जर तुम्हाला ताप असेल तर एक नॅशनल ड्युटी म्हणून आपण तिथे जाऊच नये, जेणेकरून आपण ही जी कोरोनाची किंवा COVID-19 जी सिच्युएशन आहे तिला आपण व्यवस्थित फेस करतोय, उगाच तिथे जाऊन सेंटरवरती अजून दोघा चौघांना, त्यापेक्षा बेटर आहे की तिथे आपण जावंच नाही. ठीक आहे, आणि योग्य ती काळजी घ्यावी. पण एनी आओ, जर तुम्ही तिथे गेले नाही तर तुमची एक्झाम काही रिशेड्यूल होणार नाही आहे. हे कधी आहे, तिथं गेले तिथं टेम्परेचर जास्त भरलं तर. कॅन्डिडेट शॅल बी सॅनिटायझिंग देअर हँड्स बिफोर एंटरिंग एक्झाम हॉल. ओके, तुमचे हँड्स तिथे सॅनिटाईज केले जातील, काय प्रॉब्लेम नाही. एखादं सॅनिटायझर स्वतःचं छोटीशी बॉटल खिशात घेऊन गेलं तरी अडचण नाही. द कॅन्डिडेट शूड मेंटेन सोशल डिस्टन्सिंग अँड शूड अवॉइड क्राऊडिंग इन एक्झाम व्हेन्यू. तिथे जाऊन आपल्याला सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे, जे की एक्झाम सेंटरचंच नाही, कुठेही आपल्याला सोशल डिस्टन्सिंग पाळायचंच आहे आणि या कोरोनावरती आपल्याला काय करायचं आहे, मात करायची आहे. तर असे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत जे की तुम्हाला फॉलो करायचे. अजून एक गोष्ट टिप याच्यामध्ये एक्स्ट्रा मी तुम्हाला अशी देणार आहे की एक जनरल नॉलेज संदर्भात जी टिप आहे, जनरल नॉलेजचे जे प्रश्न आहेत तर त्याच्यामध्ये मी काही यूट्यूब चॅनल्स पण बघितले आणि काही ऑनलाईन पण बघितलं, जिथे असे काही प्रश्न दिले जे की रिलेटेड आहे, म्हणजे पोस्टाची एक्झाम आहे तर पोस्टाशी रिलेटेड जनरल नॉलेज तिथे जास्त करून विचारला जाईल, तर त्याच्यावरती फोकस करायचा. बाकी स्टॅटिक जी के जे की तुम्ही आत्तापर्यंत केले त्याला फक्त एक रिव्हिजन द्या, जास्त काही करण्याची गरज नाही आहे. आणि करंट अफेअर्स मागच्या 3 महिन्याचं करून गेले तरी वेल अँड गुड आहे. ठीक आहे, जास्त केलेलं असेल तुम्ही तर मग तर चांगलंच आहे, पण मागच्या 3 जर तुम्ही केलेलं नसेल काही तर मागच्या 3 महिन्यांचं करून जा. ठीक आहे, जे की विचारण्याचे जास्त चान्सेस असतात. बरं, असे काय होते. अजून एक गोष्ट अरिथमॅटिक म्हणजे क्वांटिटिव्ह मॅथ्समध्ये, मॅथमॅटिक्समध्ये जे तुम्हाला विचारलेलं आहे तिथे जे प्रश्न वगैरे विचारले जातील,
तर जनरली हा सिलेबस आता 2016 लास्ट एक्झाम झाली होती, त्यामुळे आपल्याला जास्त काही माहिती नाही आहे की कुठल्या प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये विचारले जातील, त्यामुळे मी एक तुम्हाला एक क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडची किंवा अरिथमॅटिक जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युलेचे एक PDF तुम्हाला इकडे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतो, ते तुम्ही डाउनलोड करून बघून घ्या, एकदम सॉर्टेड आहे, म्हणजे जास्त काही परत परत करत बसण्याची गरज नाही, फक्त सगळे फॉर्म्युले पाठ असलेले कधी बरं. तर हे होतं आजच्यासाठी, अजून काही डाऊट्स असतील तुमचे कमेंट्समध्ये मला टाका, मी कमेंट्समध्येही तुम्हाला रिप्लाय देईल जे काही तुमचे डाऊट्स असतील. तर आजच्यासाठी इथे थांबूयात, धन्यवाद.